तिलकनगर बाल विद्या मंदिर डोंबिवली ईस्ट स्टैंडर्ड सेकेंड सब्जेक्ट इंग्लिश बालभारती टॉपिक 3.9 राइटिंग स्किल पार्ट टू 3.9 लैंग्वेज स्टडी राइटिंग इंस्ट्रक्शंस रीड एंड अंडरस्टैंड वाचा आणि समजून घ्या. फ्रूट्स आर गुड फॉर हेल्थ. I like to eat apples, mangoes, grapes, pineapples, pears, and guavas. Eating fruits will keep you strong, healthy, and active. Fruits are good for health. फळे ही आपल्या आरोग्यासाठी चांगली असतात. I like to eat apples, mangoes, grapes, pineapples, pears, and guavas. मला सफरचंद आंबा द्राक्ष अननस पेर आणि पेरू खायला आवडतात. ईटिंग फ्रूट्स विल कीप यू स्ट्रॉंग हेल्दी अँड ॲक्टिव. फळ स्ट्रॉंग मीन्स मजबूत, हेल्दी मीन्स आरोग्यदायी अँड ॲक्टिव मीन्स चपळ. फळे खाल्ल्याने तुम्ही मजबूत आरोग्यदायी आणि चपळ राहता. A comma is used to separate words of same series and give a soft pause while reading. जेव्हा एकाच प्रकारचे अनेक शब्द क्रमाने येतात तेव्हा त्या शब्दांच्या मध्ये कॉमा दिला जातो आणि हा कॉमा असं सुचवतो की हे शब्द वाचताना प्रत्येक शब्द वाचल्यानंतर आपल्याला थोडंसं किंचितसं थांबून पुढचा शब्द वाचायचा, परत किंचित थांबायचं, परत पुढचा शब्द वाचायचा. असे जेव्हा एकाच प्रकारचे शब्द येतात तेव्हा तिथे कॉमा दिला जातो आणि हा कॉमा असं सूचित करतो की इथे आपल्याला थोडंसं थांबून पुढचा शब्द वाचायचा आहे. इथे कंसात हा कॉमा दिलेला दिसत आहे. लेट्स लिस्ट डाऊन द थिंग्स इन युअर क्लासरूम यूजिंग कॉमाज. आता तुम्हाला आपल्या वर्गात दिसणाऱ्या वस्तूंची यादी तयार करायची आहे आणि या वस्तूंची यादी लिहिताना तुम्हाला कॉमा लिहायचा आहे. वस्तू जेव्हा तुम्ही क्रमाने लिहाल वर्गातील तेव्हा प्रत्येक वस्तूनंतर तुम्हाला कॉमा लिहायचा आहे. जसं इथे दिसतंय बघा, आवर क्लासरूम हॅज अ ब्लॅकबोर्ड, नंतर कॉमा दिलेला आहे, अ टेबल. अशीच ही लिस्ट तुम्हाला पुढे वाढवत न्यायची आहे. चॉक डस्टर बेंच कबर्ड बुक चेअर प्रोजेक्टर अँड चार्ट. अशा पद्धतीने प्रत्येक शब्दानंतर कॉमा लिहून ही लिस्ट पूर्ण करायची आहे. थँक्यू.